गेल्या 6 महिन्यांपासून सतत तालुक्यांमध्ये होणारा खंडित वीज पुरवठा, ग्राहकांना येणारे वाढते वीज बिल हे अवास्तव असल्याने ग्राहकांच्या तक्रारी वाढत आहेत। नेहमीच तक्रार करण्यास आलेल्या वीज बिल ग्राहकाला एमएससीबीचे अधिकारी पाहिजे ते सहकार्य करीत नाहीत, त्यांच्याशी उद्धटपणाने आणि अरेरावेने बोलले जाते। गेल्या 2-3 महिन्यांपासून वीज बिलावर मीटर रीडिंगचे फोटोज येत नसल्याने मीटर फॉल्टी दाखवून मनमानी बिल आकारले जाते। त्यामुळे ज्या ग्राहकांना 1500 ते 1800 दरम्यान बिल येत होते त्यांना यावेळी 70 ते 75 हजार बिल आले आहे आणि कोणतीही तरतूद न करता त्यांना हे बिल भरण्यास सांगितले जाते, नाहीतर पोलीस कंप्लेंट करू अशी धमकी दिली जाते हे वीज वितरण अधिकारी ग्राहकांना देतात। गाव खेड्यात राहणारे लोकांचे मासिक उत्पन्न कमी असल्याने 200 ते 300 रुपये वीज बिल भरणारे 40 ते 50 हजार 70 ते 75 हजार बिल कसे काय भरणार? साहेब मी काय म्हणतो आता मी आता ते बोलले मी केवेकर साहेबांसोबत बोलतो अहो तुमचे केवेकर साहेब ना तुमचा बोल बच्चन ज्या दिवशी आम्ही इथं घेराव घालो ना त्याला इथं येऊ दे साहेबाला हा माणूस आहे ना आतापर्यंत त्यांनी 3 वेळा मीटिंग पण आम्ही त्यांचं आहे ना केवेकर आम्हाला पण पाण्या पुसलेले तालुक्यातील सर्व लोकांना पाण्या पुसले तुम्ही बोलता 1500 पोल या माणसाला सांगून जर करत नसल ट्रान्सफॉर्मर देत नसल तर त्या माणसाला आम्हाला प्रेमाने सांगून झटका समजणार नाही हे आमचे निरोप त्यांना द्या। आता आमचा एक प्रतिनिधी जाऊन तो पत्र त्यांना देणारच आहे तुम्हाला दिल्यानंतर तुम्ही बोला 10 दिवसात जर आम्हाला मीटिंग झाली तरी पेवेकर साहेब त्यांच्या वरचा कोण आणि आम्ही सर्व मंडळी जर कामं 10 दिवसात झाली तर ठीक नाही तर तालुक्याचा पूर्णपणे येऊन जेवढी काय लोकांच्या कंप्लेंटी काय असेल त्या सर्व गोष्टीचा तुम्हाला हो बाबा नाही ते आमचा केला तर 100% घेराव आम्ही घालणार म्हणजे घालणार एजन्सीच्या संदर्भात बोललो त्या दिवशी आपल्या इथे एक आला तुम्ही एखाद्याने जर क्वालिटी म्हणून यांना कंप्लेंट केली ना 3-4 महिने ते लागणार का तुम्ही मीटर आहेत ते पैसे भरा वाघ साहेब एवढा आता जो आमचा स्थानिक माणूस आहे त्याच्याबद्दल एवढ्या कंप्लेंट येत इथं काय एखाद्याला आरे दुरे म्हणणारा असो काही असो त्याला फाटर मारणार उत्तर देणार नाही आणि ज्यांनी केले का 4 महिन्यात त्यांना ना मीटरचे पैसे भरायला लागणार किती बरं अरे एखादा गरीब असेल त्याला 30-40 हजार रुपये तुम्ही भरा मग नंतर बोलतो नंतर हे क्वालिटी मीटर म्हणून त्याची कंप्लेंट करणार त्याला मीटर काढायला येणार तर मीटर काढताना तुमची कंप्लेंट असते का बाबा भास्कर शेठचा कंप्लेंट आहे भास्कर शेठला तिथं बोलवा मीटर चेक करा त्यानंतर तुमचा तिथं मीटर गेल्यानंतर तिथं बोलवणार तो क्वालिटी उघडणार यांची अशा बऱ्याच कंप्लेंटी का कोणाला न विचारता तिथं खोललेत ना त्यांच्यावर केस केली आमचा आणि आकड्याच्या बाबतीत तुम्हाला काय करायचं त्याबद्दल आम्हाला काहीच नाही पण हे जे मीटर संदर्भात जो प्रकार झाला ना आपल्या समोर तो चुकीचा झालेला आहे तो तुम्हाला कितपत माहित आहे मला माहित नाही त्यानंतर मीटर समज एखाद्याचा 200-300 येतोय त्याला तुम्ही डायरेक्ट 7-8 हजार तर तुमच्या लोकांना पण कळायला पाहिजे ना का आपण याला मीटर किती 8 हजार 10 हजार देतो ह्यो भरणारा आहे का लायकी जरा तरी पण तुम्ही काही ठिकाणचे ट्रान्सफॉर्मर जळाल्याने त्याची कंप्लेंट करून देखील 15-15 दिवस त्या तक्रारींकडे लक्ष दिले जात नाही। तसेच एका आश्रमशाळेचे 15 दिवसांपासून ट्रान्सफॉर्मर जळाले असून त्याची कंप्लेंट देऊनही त्या मुख्याध्यापकास आपली शाळा सोडून एमएससीबी ऑफिसला चक्रा माराव्या लागतायत। शाळेचा ट्रान्सफॉर्मर जळाल्या कारणाने मुलांना मोटर लावून पाणी देखील मिळत नाही शाळेचे पंखे लावता येत नाही त्यामुळे मुलांचे देखील हाल होत आहेत। त्यामुळे तालुक्यातील शेकडो वीज ग्राहक आपली समस्या घेऊन येतात मात्र त्यांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य होत नसल्याने तालुक्यातील बीजेपीचे ठाणे पालघर विभागीय उपाध्यक्ष संतोष शिंदे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव उपजिल्हा अध्यक्ष अरुणजी कासार राम जागरे यांच्या अध्यक्षतेखाली बीजेपीचे इतर कार्यकर्ते यांनी घातला एमएससीबीच्या कार्यालयाला घेराव आणि येत्या 10 दिवसात ग्राहकांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाचा इशारा देखील यावेळी देण्यात आला।
ती बिल तुम्ही लगेच कमी का नाही करून घेते? आता मॅडमने तिथे 4 महिने मॅडमला भेट मार लावले, 2 दिवसांनी नंतर मुलं टाकून ते शाळेत मुलं सोडून जाते. कल्याणवरून येत नाही तोपर्यंत मी बोलून देते. या गोष्टी आता जुन्या जेवढे पत्र आले ते द्या. तुम्ही कोणाची कामं केले ती पण लेखी स्वरूपात घेऊन द्या का मी एवढी कामं केले. त्याच्यानंतर एक सांगतो, आसनगाव फिडर लवकरात लवकर स्वतंत्र करून देण्याबाबत तुम्हाला काय देतोय, 1-2 वर्षापासून त्यांनी जागा दिलेली आहे तुम्हाला ग्रामपंचायतीने यांना, अजून त्याच्या लिहून घ्या. नाही पत्र देतोय आपण त्यांना, बोलतोय शापूर शहरातील मुख्य रस्त्यावरील लाईन अंडरग्राउंड करणे, 3 कोटीचा जेव्हा रस्ता तुम्हाला येतोय तुम्ही अडकळत ठेवणार आहेत. पत्र देणार आहोत ना तुम्हाला, त्यात हे सगळे पॉईंट आहेत. ते ग्राहकांना आलेल्या वाढीव बिलाबाबत आम्ही त्या संदर्भात बोलतोय. तर तुमच्याकडे जेवढे वाढीव बिल येत आहे तुम्हाला कळायला पाहिजे का एखाद्या घरात किती जास्तीत जास्त होणार आहे. तुम्ही त्याच्यावरती तुम्ही 15-20-30 हजार एवढा का वापर होतो का मला सांगा. तुम्ही तुमचा वैयक्तिक तुमच्या घरात किती होतो, जरी तुम्ही मोठे 2 AC लावले असत तरी नाही किती होईल तरी पण 1800 तुम्हाला येतो. आम्हाला 4-5 आम्ही भरतोय, पण ज्यांना 18,000-20,000 येतात तर तुम्हाला कळायला पाहिजे ना याला द्यायचं का नाही द्यायचं. तुम्ही बस देतात तर देतात पाठवून म्हणतो घरे मार्ग बाहेर किती लोक आहेत. आता 1 वर्ष बाहेरचे तुझे जे क्लार्क आहेत काय ते तर सर्वांना पाठवत मारतात कशा आधी गेले काय केला. आणि सगळ्यात जसं तक्रार आहे ती काही 4-5 फेऱ्या मारायला आणि डायरेक्ट सगळे तुम्ही साहेबांना कशाला भेटला डायरेक्ट तुम्ही सांगितलं त्या दिवशी माझ्या समोर आपण 8 दिवस झाले अजूनही तो माणूस फेऱ्या मारत. तुम्ही त्या मॅडमना भेटायला सांगितलं सगळ्या माणूस 4-5 आम्ही रोज इथं पडलेले असतो. त्या दिवशी ती महिला आली मुलांना शाळेत टाकून आली होती, वाटतं 2 तास तिला थांबले तरी आत्मा तिला एंट्री देत नाही. त्या दिवशी आपण रेकॉर्ड पण केले आम्ही वेळे होता 15 महिने 6 महिन्यात कधी तुमच्याशी सहा महिन्यामध्ये किंवा 4 महिने तुम्हाला आमच्याकडून कुठल्या गोष्टीची एवढी जण आलेली एक तरी तुम्हाला फोनवरती का उलट सुलट किंवा काय गोष्टी केल्या. जेव्हा तालुक्याचा विषय आलेला आहे आणि आता एवढा जास्त झालेला आहे का डोक्याच्या वरून गेला. कारण मी आम्ही बघतोय जिथं जावं ना त्या तालुक्यामध्ये तो एकच प्रश्न वाढीव बिलाबाबत नेहमी लाईट रात्री पण 3-4 तासात जर लाईट जाते शापूर शहरामध्ये किती टायमिंग दिलेलं आहे लोड शेडिंग नाहीच आहे. परंतु बाकीचा विषय घेऊच आपण. शापूर शहरात किती वेळा लाईट जाते तुम्हाला माहिती आहे का? सर इथं एखाद ट्रिपिंग असते ज्याला शापूर ग्राम पंचायतचा त्या दिवशी कट केली नाही. कुठल्या इश्यूवर कट केली? नॉन पेमेंट मध्ये मग सगळं पेमेंट बिल दाखवली तुम्हाला मी एक सांगतो. तुमचं जर तुमचं काम तिथं अडवलं पावरच आमच्या ग्रामपंचायतीने तुम्ही एकतर अजून परत आमची घरपट्टी दिली नाहीये. तुमची वसुलीला तुम्ही बिल कापता आणि आमची वसुली अजून तुम्ही घरपट्टी ठेवता.
जेसीबी घेऊन तिथं खरडा गाडी ना मग तुम्ही खराडा लाईट बंद काय फरक नाही पडत. ज्या एजन्सीने 5 वर्षात लांब असलेल्या भागात न जाता ऑफिसमध्ये जागेवरच बसून मीटरचे अंदाजे रीडिंग बनवले त्यामुळे वीज बिलामध्ये खूप मोठी तफावत पडली असून त्याच एजन्सीकडे पुन्हा रीडिंगचे काम दिले असल्याने पुन्हा वीज बिलामध्ये घोळ होण्याची शक्यता आहे असे दिसून येते. माझ्या गावाचं काय करणार आहे भातसे गावचं कितवी फेरली आहे माझी तर तुम्ही सांगा आता मला. तुम्हाला अर्ज किती दिले मी? तुम्ही 5-7 वेळा फेरी आली. 2012 किती दिले? 2012 मी तुम्हाला फोटो किती पाठवले? वाडी कोणाचं? एक मिनिट ऐका ना माझं ऐका. तुम्ही काय बोलले नालांचं बिल भरा 75,000 रुपये मी बिल भरला पब्लिक वॉटर बस. हा बरोबर. तुम्ही काय सांगितलं दुसऱ्या दिवशी पासून तुझं काम चालू होतं आज कितवा दिवस आहे साहेब? मग कुठून करणार उपलब्ध करून देऊ शकता? याच्यावरती आलोय ना त्याला कारण आहे सरळ गोष्ट. या खुर्चीवर कोणी आला नाही आला जर तसाच कारभार करायचा असेल तर तुम्ही बसून का उपयोग येते? आधीच्या अधिकाऱ्यांनी हे उत्तर दिली मला तिथून मिळत नाही. मग तुम्ही नाही बसले तरी ही कामं होणारच आहे असा गद्दार कारभार होणारच आहे. तुम्ही त्या खुर्चीत बसून त्या खुर्चीची शान कशाला व्हायला होता? तुमचं काम आहे की आम्हाला अवेलेबल नाही ना तर ते कल्याणवरून कसे अवेलेबल करायचं? दॅट इज युअर ड्युटी होती. साहेब तुम्हाला बोललो पण ना कल्याणवर मी माझी स्वतःची गाडी पाठवतो आणि हे पण बोललो काय भेटत नाही साहेब तुम्हाला उपलब्ध नाही इथं आहे का? जो टेंडर ज्यांनी घेतलाय एजंट जो पहिला होता आता कॉन्ट्रॅक्टर जो आहे त्याला इथं पाहिजे त्या दिवशी त्याचा मीटिंग होणार नाही आणि त्यावेळी जेवढे जेई येतील आणि कॉन्ट्रॅक्टर 9 दिवसात जर कधी लाईटीचा लफडा केला ना तर तो जो प्रकार पुन्हा रास्ता होईल. पण तो एजंट माझे कारण त्याला मी काळे साहेबांच्या टायमाला त्यालाच बदलावं सांगितला आणि त्याला बाजून दुसऱ्या दिला नाही परत त्याला दिलाय. याचे आखे पैसे त्यांनी भरावे. आता जे तुम्ही 50,000-80,000 लावता ना त्यांच्या चुका आहेत ना त्यांनी मागू पण नका. मी तर तुम्हाला सांगतो जर हे मागत बसले ना मी सर्वांना तुमच्याकडून विचार करा आणि कसा न्याय देत आहे ते बघा. आम्ही त्याच्या अपेक्षेत आहोत तुमच्याकडनं. आम्ही तुमची पहिल्यांदा एवढी वाहवा केली का खरंच साहेबांची तक्रार निवारण केंद्र चालू आहे साहेब. लक्षात ठेवा त्याला 500 रुपये तो भरत होता ना विमान येईल बारे दादा. हे सगळे सांगणारे कोण आहे? मी प्रमुख आहे. तुम्ही माझ्याकडे कामाला आहे. मी तुम्हाला आदेश देणार तेव्हा तुम्ही सगळ्या गोष्टी करणार ना. सांगणारे हेच आहे दुसरं कोणी त्याला कॅन्सल करणार नाही. सांगणारे बिल कमी करून द्या. एवढी बिल कमी करा ते पाठवू जास्त साहेब.